तर स्पर्शीपासून सालातीहून मी पोहोचलो आहे या जागेला, म्हणतात सराफा लाईन. इथे सजनपुरी आहे समोर आणि आम्ही जातो आहोत खामगावच्या मानाच्या लाकडी गणपतीकडे. चला जाऊया. नमस्कार, कसे आहात सर्व. माझं नाव आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खामगावमधले बरेच देवस्थानं मी तुम्हाला दाखवली आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे इथले खामगावचे मानाचे गणपती, ज्याचं नाव आहे लाकडी गणपती. या मंदिरामागे एक जुनी गोष्ट आहे, या मूर्तीमागे एक जुनी गोष्ट आहे. हे जे गणपती आहेत ते संपूर्ण लाकडापासून बनवण्यात आलेले आहे आणि काय इतिहास आहे, काय हिस्ट्री आहे याच्यामागे, कुठे आहे ही जागा, तर ही जागा आहे खामगावमध्ये भुसारी नावाची जागा आहे ही. आणि इथे अय्याची कोठी म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे किंवा निवासस्थान आहे. त्या ठिकाणी आहेत मानाचे, खामगावचे लाकडी गणपती. चला आता दर्शन घेऊया. याची हिस्ट्री आणि इतिहास मी तुम्हाला सांगतोच, पण जर तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक शेअर कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, आता आपण जाऊया आत. तर आपण जे महागणपती बघत आहात ते खामगावचं आराध्य दैवत आहे किंवा ग्रामदैवत आहे असं म्हटलं तरी चालेल. ही मूर्ती अंदाजे 150 वर्ष जुनी आहे. आपण बघू शकत असाल किती सुंदर हे गणेशाचं रूप आहे. यस, आणि ही पूर्ण मूर्ती लाकडाची आहे. याची काय गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतोच, पण आधी तुम्ही हे रूप बघून घ्या गणेशाचं. इथे उत्सवसुद्धा होतो आणि खामगावमध्ये जो गणेश उत्सव होतो त्याची सुरुवात म्हणजेच मानाच्या गणपतीपासून होते, ती म्हणजे याच लाकडी गणपतीपासून होतो. खामगावचा मानाचा गणपती म्हणजेच लाकडी गणपती या देवस्थानी आपण येऊन पोहोचलो आहोत. या जागेला सराफा असे म्हणतात आणि ही ज्या ठिकाणी आहे तिला अय्याची कोठी असं म्हणतात. माझ्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी, आपण त्यांना आधी काही प्रश्न विचारूया. नमस्कार सर. मला सांगा, हा जो मानाचा गणपती म्हणजेच लाकडी गणपती आहे खामगावमध्ये, तर कशी सुरुवात झाली याची? याची अशी सुरुवात झाली की इथे पहिले अय्या लोक राहत होते. अय्या म्हणजे आचारी. आचारी, ओके. आंध्र प्रदेश कडचे आचारी राहत होते. त्यांनी ही मूर्ती तयार केलेली आहे. हे कधी अंदाजे 150 वर्ष झालेले या मूर्तीला. ही मूर्ती पूर्ण लाकडाची आहे. हे नवस फेडणारी मूर्ती, नवस जे करतात त्यांचे नवस पूर्ण करते आणि प्रसिद्ध मूर्ती आहे. याने याच्यावर 56 मध्ये अटॅक झाला होता मुस्लिम लोकांकडून. अच्छा अच्छा. त्याच्यातून ही मूर्ती काढलेली आहे. पहिले चबुतऱ्यावर ठेवायची इथे. त्याच्यानंतर इथे जयनारायण नंदलाल जोशी म्हणून एक फर्म होती. त्या फर्मने आणि बालाबकस अग्रवाल या फर्मने मिळून या मंदिरासाठी जागा दिली आणि याचा रजिस्ट्रेशन त्यावेळेसच्या MP बरारमध्ये होता. आता आपला विदर्भ महाराष्ट्र आहे, त्यावेळेस MP बरारमध्ये होता याचं रजिस्ट्रेशन. ते रजिस्ट्रेशन पूर्ण केलं, इकडे आणल्यानंतर याचे नवीन रजिस्टर नंबर भेटलेला आहे 1026. अच्छा अच्छा. तो तिथे आणि याचा ट्रस्ट आहे आता. आणि प्रश्न विचारायचं म्हणजे की इथे उत्सव केव्हा केव्हा होतो? इथे 10 दिवसाचा गणपती उत्सव होते. जोपर्यंत ही मूर्ती प्रदक्षिणाला निघत नाही शहराच्या शेवटच्या दिवशी, तोपर्यंत बाकीचे मंडळही निघणार नाही. पहिला मान याले दिलेला आहे. मला वाटतं 150 वर्षापूर्वी जरी म्हटलं तरी खामगाव एवढं काही मोठं नसेल तेव्हा. आणि मला वाटतं तेव्हा ही अशी एकुलती एक मूर्ती असेल. हा, त्यावेळेसच्या तुलनेनं खामगावचे 5-6 मंडळ जे होते त्या मंडळाच्या हिशोबाने ही मूर्ती एकमेव एक मूर्ती होती समजा. ते बी अय्या लोकांनी तयार केलेली होती म्हणून हे अय्या लोकांना. आता याचे ट्रस्टी आहेत रामबिलाजी अग्रवाल, VY देशमुख वकील साहेब अध्यक्ष आहे. अच्छा. आणि ट्रस्टमध्ये आहे रोशन झांबळ,
भेडे वकील, ओके, नितीन अग्रवाल वकील, हे याच्या ट्रस्ट मध्ये आहे. अच्छा सर, हे जी कोठी आहे याची कोठी म्हणतात, तर इथे जे लोक आले होते त्यांच्यामुळे या जागेला अय्याची कोठीचं नाव दिल्या गेलेलं. त्याच्यानंतर चालले गेले, त्या गेल्यानंतर इकडे जे नवीन येऊन राहिले ते कोणी माळी आहे, कोणी सोनार आहे, मग त्या लोकांनी काही वेळेस याची पूजा केली त्या मंदिराची. अच्छा, त्याच्यानंतर ट्रस्ट हे जे तिथून सगळं काढून आणल्यानंतर याचा ट्रस्ट केला नवीन. नवीन ट्रस्ट मध्ये हे नवीन ट्रस्टी आहे. जुने तो काय ट्रस्ट नव्हता, ते फक्त काही हे लोक इकडे जे राहणारे लोक होते तेच याचा उत्सव करत होते साजरा. या खामगावचे जे आमदार होत असते ते या उत्सवाला हजर राहायचे. आणि तुम्ही केव्हापासून इथे पूजा? इथे 5-6 वर्षापासून पुजारी आहे. माझ्या अगोदर इथे मुकुंद अग्निहोत्री म्हणून पुजारी होते, त्याच्या अगोदर जोशीबुवा म्हणून होते. याने चांगले पुजारी होऊन गेले इथे, जे याने चांगले होते, एकदम शिक्षित प्रखंड त्याने म्हणतात असे ब्राह्मण होते ते. बरोबर. आणि त्यांनी पूजापाठ चांगल्या तऱ्हेने केलेली इथे. मला वाटतं खामगावमध्ये जी मोठी देवी बसते तो उत्सव सुद्धा आंध्र प्रदेशातूनच आलेला आहे. आणि जे मानाचे लाकडी गणपती आहे ते सुद्धा खामगाव प्रसिद्ध आहे इथे असलेले मोठी देवी उत्सवासाठी, मोठी देवी शांती उत्सव. त्यानंतर जे इथे लाकडी गणपती आहे त्याच्यासाठी, आणि महालक्ष्मीचं एक देऊळ घाटपुरीमध्ये आहे त्याच्यासाठी, हे सगळं असूनही इथे खूप मोठे मोठे उत्सव होतच असतात. गणपती उत्सव म्हणा किंवा मोठी देवी उत्सव म्हणा किंवा नवरात्रीचा उत्सव जो असतो तो खूप मोठा होतो, किंवा 14 एप्रिलचा जो उत्सव असतो तोही इथे अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. खूप खूप धन्यवाद सर, खूप छान माहिती तुम्ही दिली. आता सुद्धा आठवल्यावर तर मला खात्री आहे की माणाचे लाकडी गणपती खामगावचे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडले असणार. जेव्हा केव्हा तुम्ही विदर्भामध्ये असाल किंवा बुलढाण्यामध्ये किंवा खामगावच्या आसपास असाल तेव्हा या लाकडी गणपतीला नक्की तुम्ही भेट द्या. अत्यंत सुंदर ही जागा आहे, खामगावच्या अतिशय म्हणजे मुख्य शहरामध्ये येणारी जागा आहे. सराफा लाईन किंवा भुसारी नावाच्या ज्या एरियामध्ये ही येते, इथे पोहोचणंही खूप सोपं आहे आणि कोणीही तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती देऊन देईल. इथे संकष्टी चतुर्थीला आणि भाविक भक्त इथे येत असतात. नवस इथे जास्त प्रमाणात केल्या जातात. त्याहूनही अधिक म्हणजे जेव्हा गणपती बसतात त्या ड्युरेशनमध्ये इथे अत्यंत जास्त गर्दी. तर आय होप की तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असणार. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर या जागी नक्की या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया एका नवीन जागेसोबत, नवीन ठिकाणासोबत, नवीन देवस्थानासोबत. तोपर्यंत माझा व्हिडिओ बघत राहा, मला सांगत राहा तुम्हाला कुठल्या जागा पाहायला आवडतात, सो मी तिकडे नक्की तुमच्यासाठी जाऊन येईल. व्हिडिओ आपण लवकरच, तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय अँड टेक केअर.